जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे, ते बोलतायत, ऐकूयात. आवश्यक असणारा त्यासाठी कष्ट करण्याची आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जी गरज आहे याची मला पूर्णपणानं जाणीव आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करण्याची संधी मला पवारसाहेबांनी दिली. राज्याचा अर्थ खात्यात बराच काळ काम केलं, गृह खात्यात काम करण्याची संधी साहेबांनी दिली, ग्रामविकास खात्यात काम करण्याची संधी दिली. महाराष्ट्राचं ग्रामविकास खातं भारतामध्ये सलग 3 वर्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी अजितदादांपासून मंत्रिमंडळातल्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही फार मेहनत घेतली आणि महाराष्ट्रात आपल्या देशानं पहिला भारतात नंबर मिळवला. खरं म्हणजे या सगळ्या काळात पक्षाची धुरा त्यावेळी भुजबळ साहेबांच्याकडे होती. भुजबळ साहेबांच्या सारखं एक आक्रमक व्यक्तिमत्व आपल्याबरोबर होतं. आज भुजबळ साहेबांच्या नंतर आराराबा असतील, आराराबांच्या नंतर मधुकरराव पिचड साहेब असतील, अरुणभाई गुजराती साहेब असतील, भास्करराव जाधव असतील, जितेंद्र आव्हाडमध्ये कार्याध्यक्ष होते आणि सुनील तटकरे साहेब. हा सगळा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो प्रवास आहे तो प्रवास आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. सत्ता असताना आपण आपलं राज्य दुरुस्त व्हावं, या देशातलं पहिल्या नंबरचं राज्य व्हावं, हा सतत आपल्या सरकारमध्ये असणारा आपल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी प्रयत्न केला. आपल्याला आठवत असेल की बऱ्याच वेळेला 99 सालाच्या नंतर कायम महाराष्ट्रामध्ये लोकांची चर्चा असायची, राष्ट्रवादीची टीम फार चांगली आहे आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा ॲक्सेस लोकांच्यापर्यंत आणि लोकांचा ॲक्सेस मंत्र्यांपर्यंत फार उत्तम आहे. आणि त्याच जोरावर आणि आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाने तब्बल आपण 15 वर्ष सत्तेत राहिलो आणि या प्रत्येक कालखंडामध्ये महाराष्ट्र 1 नंबरचा कसा होईल हे बघण्याचं काम आपण केलं. 3 वर्षाचा कालखंड उलटला आहे, 4थं वर्ष जवळपास आता संपत आलं आहे. दिल्लीची राजवट आपली नाही आहे, मुंबईतही महाराष्ट्राचं सरकार आपलं गेलं आहे आणि ह्या 3-4 वर्षाच्या काळात थोडंसं मागं वळून बघितलं तर महाराष्ट्र अनेक संकटांनी ग्रस्त झालेला आपल्या सगळ्यांना दिसतो. म्हणजे महाराष्ट्रातला आपल्या विकासाचा प्रश्न हा एखाद्या टकमक टोकावर उभा आहे असं वाटतं. महाराष्ट्राचा विकास होतोय का, महाराष्ट्राची अधोगती होते, या देशातली दुसरी राज्यं आपल्या पुढं जायला लागलेली आहेत, या देशातल्या सगळ्या राज्यांच्या मध्ये आम्ही जे 1 नंबरला होतो त्याच्यात आमची कुठंतरी अधोगती या नव्या सरकारच्या भाजपाच्या सरकारच्या नेतृत्वाखाली व्हायला लागली आहे आणि त्यामुळं एक प्रकारची अस्वस्थता ही महाराष्ट्रात, ज्याला महाराष्ट्र 1 नंबरचा व्हायला पाहिजे अशी स्वप्न ज्यांनी पाहिली त्या सर्वांच्या मनात असणं स्वाभाविक आहे. महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची कातडी किती गेंड्याची झालेली आहे हे मी सांगायची गरज नाही. राज्यकर्त्यांच्या उमऱ्यावर शेतकरी जाऊन जीव द्यायला लागलेले, त्यांच्या दारात जाऊन जीव दिले तरी डोळ्याच्या पापणीला पाणी कुठंतरी दिसलंय असं मला कधी दिसलं नाही मागच्या 3-4 वर्षात. मंत्रालयामध्ये जाळी लावली तिथं येऊन आत्महत्या लोकांनी करू नये म्हणून, पण महाराष्ट्रामध्ये आजही शेतकरी आत्महत्या करतोय कारण या सरकारमध्ये लोकांचा भरोसा राहिलेला नाही. खरं म्हणजे आमचं हे राज्य बहुजन समाजाचं आहे. कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज, बारा बलुतेदार, राज्यातल्या अल्पसंख्याक दलित समाजातल्या सर्व घटकांना हे राज्य आपलंसं वाटत होतं जेव्हा पवारसाहेब आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. पण दुर्दैवानं मागच्या 3-4 वर्षात सामान्य माणसाला आपला चेहरा या सरकारमध्ये कुठं दिसत नाही. आपल्या चेहरा यात दिसत नाही पण विकासाच्या त्यांच्या योजनेत देखील आपल्याला कुठं गृहीत धरलं जात नाही असं समजणारा फार मोठा लोकसंख्येचा वर्ग आज महाराष्ट्रात तयार झाला आहे आणि तो तुम्ही आम्ही सांगून नाही तर या सरकारच्या नाकर्तेपणाच्या भूमिकेचा अनुभव आल्यानंतर या राज्यामध्ये आणि देशामध्ये आता लोकांचं मत फारसं सरकारबद्दल बऱ्यापैकी चांगलं राहिलं आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या समोर हे आव्हान आहे
की आपण महाराष्ट्रात जो संकटात आलेला घटक आहे, शेतकरी आहे, राज्यातला शहरात राहणारा मध्यमवर्गीय माणूस पण आहे. बऱ्याच वेळेला माणसं म्हणतात की काय नाही, शहरात जरा त्यांची भाजपला अजून लोक विसरलेले नाही. पण आपण थोडासा बारकाईनं अभ्यास केला तर शहरात देखील मध्यमवर्गीय या महागाईमुळे त्रस्त झालेला आहे. आणि महागाईला त्रस्त असणाऱ्या त्या शहरातल्या माणसाला हे दाखवून देण्याची तुमची माझी जबाबदारी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या राज्यात भारतीय जनता पक्षाला एक समर्थ पर्याय आहे. आणि त्यामुळं त्रस्त असणारी महाराष्ट्रातल्या वेगळे जे घटक आहेत, शेतकऱ्यांचा तर प्रश्न आपण अनेक वेळा मांडलेला आहे. शेतीमालाला रास्त भाव नाही मिळाले म्हणून अनेक वेळेला आपण रस्त्यावर उतरलेलो आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धरणं आंदोलन धरून महाराष्ट्रात या शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातल्या प्रश्न मांडताना कुठं मागं राहिलेले नाही. बियाणांच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, गारपीट अवकाळी पावसामुळं नुकसान झालं, बोंडअळीमुळं माझ्या विदर्भातल्या आपल्या कपाशीच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, धानाचा शेतकरी मधल्या वेळी संकटात आला. विधिमंडळात तर आपण हे संघर्ष केलाच, पण रस्त्यावर उतरून देखील महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा संघर्ष लोकांच्या पर्यंत पोहोचून लोकांना बरोबर घेण्याचं काम देखील मागच्या काळात बंधू भगिनीनं फार चांगल्या पद्धतीने केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.